सोलापुरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलात अपंगांना 25% सवलतीत 1500 दिव्यांगांना घरं देण्यात यावी अशा मागणीचं निवेदन महाराष्ट्र राज्य अंध अपंग व्यंग संस्थेच्या वतीनं केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री श्री मेघवाल साहेब यांना सोलापूर विश्रामगृह येथे संघटनेचे अध्यक्ष बाबूलाल फणिबंद यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळांतर्गत देण्यात आलं. सदर निवेदनात रे नगर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अंतर्गत 5% अपंगांना म्हणजे एकूण 1500 घरं 25% सवलतीत मिळावी असं नमूद करण्यात आलंय. त्याचबरोबर 113 अपंगांना घरं दिल्याचं संस्थेच्या वतीनं माहिती देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात एकाही दिव्यांगांना घर देण्यात आलेलं नाही. यावरून संस्थेचे पदाधिकारी आणि संस्थापक माजी आमदार नरसय्या आडमास्तर यांचा संपूर्ण भोंगळ कारभार स्पष्ट दिसून येतो, त्यामुळे याची सखोल चौकशी करावी असं देखील निवेदनात नमूद करण्यात आलंय. निवेदन देणाऱ्या या शिष्टमंडळामध्ये तौफिक शेख, ऋषिकेश मंडळकर, किशोर इगवे, घनश्याम रणदिवे, विजय बिराजदार, फातिमा शेख आदी जण उपस्थित होते. महाराष्ट्र अंध अपंग संस्थाचे अध्यक्ष, गेले कित्येक वर्षापासून आम्ही पाठपुरा करत आहे रेनगर बद्दल. कित्येक वर्षापासून आम्ही पत्रव्यवहार केलेले आहे. पत्रव्यवहारमध्ये तिने स्पष्ट म्हणलेलं आहे आज की देता येत नाही असं तसं म्हणून पाठवलेलं दिलेलं आहे. मग नंतर ना कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर आम्ही मग तेव्हा तिने ऍक्शन घेऊन कलेक्टर साहेबांनी पत्र दिलं. तिला पत्रानुसार तिने 113 लोकांची यादी देण्यात आलेली आहे रेनगरवाले. ह्याकरता आम्ही पंतप्रधान मोदी साहेबाला एवढंच मी बोलू शकतो, काय सबका विकास सबका साथ बोलकर तुम नारा दिए, मग सबका साथ का हुआ? दिव्यांगांको अभी तक घर नहीं मिला, पक्का घर देने के लिए आप बोले थे मोदी साहेब. तुम यहाँ पर आके 15,000 घर तुम चावी दिए 19/1/2024 तुम चावी दिए. चावी देने के बाद दिव्यांगों के लिए एक भी घर नहीं देने को आया, क्योंकि क्या दिव्यांग क्या मतदार संघ नहीं है क्या हम लोग? मोदी साहेब एवढं हमारा लक्ष्य डालो उसके अंदर कि हमारे को पक्का घर तुम दे तो बोले थे. हम रे नगर में हम कब से हम 2 साल से हम निवेदन कोणाकोणाला दिलं? रे नगर मध्ये कामगारांना दिले, ज्येष्ठ नागरिक. निवेदन काल निवेदन म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. हा, जिल्हाधिकाऱ्याला परवा दिवशी निवेदन दिलं 25 तारखेला. 26 तारखेला 27 तारखेला राम साहेब आणि मेघवाले केंद्रमंत्री आहेत, त्यांना आम्ही निवेदन दिलेले आहे. आमचा हक आम्हाला मिळून द्या म्हणून आम्ही निवेदन देण्यात आलेले आहे. ह्याकरता आम्ही मोदी साहेबांना हे पाठपुरावा करत आम्ही हे इजाबी किती भ्रष्टाचार झाला दिव्यांगाच्या नावावर काय नाही ह्या जरा खुलासा करावा म्हणून आम्ही राम मेघावाले साहेबांना आम्ही निवेदन दिलेले आले. ह्याकरता आम्ही इजा आम्हाला न्याय मिळायला पाहिजे. ह्याकरता आम्ही रिक्वेस्ट आहे की आमच्याकडनं सगळे मीडियावाल्यांना हे जरा पाठपुरावा करा रे नगरसाठी. दिव्यांगांना 30,000 घरं म्हणजे 1500 घरं निघतात दिव्यांगांना. 113 लोकांना यादी देण्यात आलेली आहे. ह्याकरता 113 लोक बाकीचे लोक नाही का दिव्यांग? ह्याकरता ते सगळ्या जणाला सभासद वर्गणी घेऊन सभासद हे करून मग ते खुलासा करावा. आम्हाला घरं कधी देणार, काय देणार, किती देणार, कितीला बसणार, कसं हप्ता भरावं, कसं काय करावं आणि किती सभासद फी आहे तुमची हे खुलासा करावा म्हणून आमची एक विनंती आहे राम साहेबाला आम्ही दिलेले आहे. या महिन्यामध्ये अगर 10-15 दिवसांमध्ये आमचा निकाल नाही झाला तर तूर आंदोलन आम्ही छेडता येणार आहे सगळं. आता आम्ही एक कमीत कमी आता 3 तारखेला आंदोलन केलं, 3 डिसेंबरला अजूनपर्यंत काही मिळालं नाही. मग परवा 17 तारखेला केले, 17 फेब्रुवारीला तेव्हा पण काही मिळालं नाही. आम्ही प्रत्येक वेळी असं आंदोलन करून का उपयोग? आमच्या हा कामाला शासनाचे जे नियम आहे त्या नियमाप्रमाणे आम्हाला मागायला आले. आम्ही कुणाच्या वैयक्तिक मागत नाही. आम्ही कुणाला काय आम्ही बळजबरी करत नाही. शासनाचे जे 5% GR प्रमाणे आम्ही मागतो. ह्याकरता आम्हाला लवकर ते लवकर आम्हाला निर्णय मिळायला पाहिजे या माझी विनंती आहे. सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा.